22 जनवरी को अयोध्या के राम मंदिर का शुभारंभ होने जा रहा है। इसमें सहभागी होने के लिए मुंबई से कुछ राम भक्त 10 दिसंबर को पैदल अयोध्या जा रहे हैं। इस बात की जानकारी विधायक संजय शिरसाट इन्होंने दी है। अयोध्या मध्ये 22 जानेवारी रोजी राम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, परंतु त्यापूर्वी 10 डिसेंबर रोजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मीरा भाईंदर येथून 300 रामसेवक हे अयोध्येकडे पायी रवाना होत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना सोयीस्कररित्या योग्य प्रकारे त्यांचा प्रवास व्हावा यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मीरा रोड येथे 12 वाजता रविवारी 10 डिसेंबर रोजी उपस्थित राहणार आहे। ठाण्याचा आणि प्रामुख्यानं अयोध्येचा हा फार जवळचा इतिहास आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब असताना 1987 साली लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा राम मंदिराची उभारणी चालू होती त्यावेळेस स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना या कामी सहकार्य करायची भूमिका घेतली होती आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्यावेळेस चांदीची बीट श्रीराम हे अक्षर करून अयोध्येकडे रवाना केली होती। त्या ठिकाणी सगळे शिवसैनिक अयोध्येकडे रवाना झाले होते हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाची दखल घेत 10 डिसेंबर रोजीच पायी चालत 300 रामभक्त हे ठाणे मीरा भाईंदर येथून अयोध्येकडे रवाना होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावाखेड्यामध्ये त्या रामभक्तांचं स्वागत शिवसैनिकांच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि संपूर्ण ह्या पूर्ण पदयात्रेची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारली असून त्या माध्यमातून त्यांचा प्रवास सुखकर व्हावा ह्यासाठी आम्ही सगळेजण सगळे आमदार प्रयत्नशील आहोत, सगळे जिल्हाप्रमुख, सगळे तालुका प्रमुख, सगळे शिवसैनिक प्रयत्नशील आहे। ही यात्रा 21 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये पोहोचून 22 जानेवारी रोजी होणाऱ्या ह्या राम मंदिराच्या दर्शनासाठी आणि ह्या रामाचं श्रीरामाचं रामललाचं दर्शन घेण्यासाठी हे आमचे 300 रामसेवक अयोध्येमध्ये 21 जानेवारी रोजी पोहोचणार आहेत। सुमारे 41 दिवसाचा हा कालावधी आहे, 300 रामसेवक चालत जाणार आहेत। ज्यावेळेस मी यांना विचारलं रामसेवकांना की तुम्ही एवढा पदयात्रा जी करणार आहात ते 41 दिवस पदयात्रा, कारण शिर्डी किंवा गंगापूर किंवा अक्कलकोट ह्या ठिकाणी जाताना सुद्धा सगळ्या त्या साई भक्तांना वगैरे अनेक संकटांना सामोरं जावं लागतं, परंतु त्यांच्या मनामध्ये ही भावना आहे की 500 वर्षाच्या इतिहासानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारनं राम मंदिराची उभारणी केली, आम्ही रामभक्ताचं रामभक्त आहोत आणि रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि राम आम्हाला निश्चितपणे चांगल्या प्रकारे सुखकर प्रवास आमचा करून त्या ठिकाणी पोहोचवेल। आणि दुसरंही त्यांनी सांगितलं की साहेब, मुंबई ठाण्यातून आम्हाला चालत जाण्याचा अनुभव हा काही नवीन नाही आहे। ज्यावेळेस कोविडची परिस्थिती होती आणि अतिशय वाईट अवस्था ह्या मीरा भाईंदर ठाणे शहरामध्ये असताना आम्ही आमच्या गावीसुद्धा काही वाहन आम्हाला मिळालं नसल्याकारणाने चालत गेलो होतो, त्यामुळे आम्हाला पूर्वानुभव आहे, परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे। राम श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आमच्यामध्ये ती शक्ती आता आलेली आहे आणि आम्ही त्या माध्यमातून 300 रामभक्त रवाना होत आहोत, त्यामुळे यांचा प्रवास निश्चितपणे सुखकर होईल आणि सर्वतोपरी यांची जबाबदारी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतली।